गाइस, दिस इज मिस्टर स्टीफन 07। वेलकम बैक टू माय न्यू वीडियो गाइस। तर मी तुम्हाला सांगितलेलं होतं काय, आम्ही खेकड्याची भाजी बनवणार आहे। तर खेकड्याची भाजी बनवणार आहे आणि मी एकटा तर शूट नाही करू शकत व्हिडिओ, म्हणून मी सुजितला घेऊन आलेलो। सुजित तिकडे चॅटिंग चालू आहे सुजितचे, बघा। तर आपण आता ते खेकडे सर्व आपण साफ करून घेऊया, नंतर आपण त्याची भाजी बनवूया। तर गाइस, आता आम्ही खेकडे एकदम बघा स्वच्छ धुवून घेतलेत, हे बघा तुम्ही बघू शकता। आता ह्याचे पाय तोडणार आहे मी, पाय भरपूर कडक आहेत बघा, तुटत पण नाहीत, चावला खेकडा, त्याचा फांगडा नाही तरी हा बघा कसा टोचतोय। आपण पहिले तोडून घेऊया सर्व, नंतर याला कापूया। हा बघा गाईस, हा जरा जास्तच लहान आहे, याला आम्ही आता नाही खाणार आहे, याला आम्ही सोडून येणार आहे तिकडेच परत। तर याला मी ठेवून देतो साईडला। आता आम्ही खेकड्याची भाजी बनवतोय, पण तुम्ही आता मामाला विचारू नका, कारण की मामा गेलाय, आपला मास्टर शेफ मामा सध्या मालाडलाय। तर मामाला पण आपण सांगूया, मामा खेकडे बनवतोय आम्ही, ये जेवायला आणि तुम्ही पण या सर्वांनी जेवायला। चला आपण खेकडे कापून घेऊया। आपले झालेले आहेत पूर्ण, बघा एकदम कटिंग झालेली आहे खेकड्याची मस्त। तर ह्याला तर आम्ही वाटून त्या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे, कारण की ग्रेव्ही जाड करायची आपल्याला, आणि हे तर खेकड्यासोबतच जातील मस्तपैकी। आम्ही कापून घेतलेत, या तुम्ही जेवायला, आणि मामाला तर स्पेशल आमंत्रण आहे, आणि मामासोबत आपला परत एकदा व्लॉग येणार आहे। जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा। खेकडे मम्मी बनवणार आहे इकडे, मम्मीनी बनवायला चालू केलंय बघा, इकडे ग्रेव्ही तयार होते खेकड्याची हळूहळू। आता मामा तर आहे नाही, नाही तर मामाने आपल्याला रेसिपी पण सांगितली असती कशी बनवायची ती। ग्रेव्ही रेडी होते, खेकडे इकडे आहेत, आणि खेकड्याचे पाय पण आपण वाटून ठेवलेत एकदम बारीक। मम्मी बनवते खेकडे स्पेशल आज। सुजितला पण आम्ही बोलवून घेतलंय, सुजितला पण आम्ही बोलवून घेतलं आज। आज सुजित आमच्याकडे जेवायला आलाय, आज आम्ही खेकड्याची भाजी खाणार आहे तिघे जण। पप्पा तर नॉनव्हेज खात नाही काहीच, म्हणून आम्ही तिघे जण आज खेकड्याची भाजी खाणार आहे। सुगंध तर एकदम मस्त सुटलाय गाई, आतापासून तोंडाला पाणी यायला लागलंय बघा, कलर पण एकदम मस्त आलेला आहे। मला माहित आहे तुमच्या पण तोंडात पाणी येत असेल, पाणी येत असेल तर नक्की या तुम्ही पण जेवायला, आम्ही वाट बघतोय तुमची। ते आता याच्यामध्ये खेकडे टाकले, आपली भाजी तयार झाली आहे बघा, एकदम मस्त तरीवाली भाजी बनली आहे आपली खेकड्याची। आता जेवूया आपण लवकर लवकर, आम्ही लोक चाललोय निघालोय खेकड्याला सोडायला, खेकडा जास्त लहान होता,
पकडताना त्याला बघितलं ना एवढं, आता आम्ही त्याला सोडायला जातोय. सुजित गाडी चालवतो इकडे, हा हा करता करता. सुजितचा एक मी व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे, जस्ट एक मन सॉन्ग. आता मी तुम्हाला रिव्ह्यू करू लागतोय, तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्या व्हिडिओला फुल सपोर्ट करा, म्हणजे तुम्हाला मन सॉन्ग ऐकायला भेटणार आहे अजून पुढे. आम्ही लोक आता पोहोचलोय खाडीवर. आता ह्याला आपण रिलीज करणार आहोत. खेकड्याला जास्तच लहान आहे हा, ह्याला सोडून देऊया पाण्यात. त्याच्यासाठी गाईस आम्हाला यावं लागलंय रात्री रात्री. त्याला आपण सोडून देऊया कारण की जास्तच लहान आहे, ह्याला खाऊन काही फायदा पण नाही. सोडून देऊयात, मोठा होईल मग कामात येईल परत. बघा पाणी इकडे नाही आहे, भरती गेलेली आहे. इकडे थोडस पाणी आपण इकडे याला देऊया सोडून. हा जाईल पाण्याच्या सोबत. बघा गाईस गेलेला आहे तो पाण्यासोबत, पाण्यामध्येच गायब झालाय कुठेतरी. चला आपण जाऊया कारण की खेकड्याची भाजी आपली वाट बघते घरी. आम्ही ताटबीट मस्त वाढवून घेतलंय. बघा तीन खेकडे घेतलेत मी. आता हे तीन खाऊन झाल्यावरती दुसरे घेऊयात. आणि सुजित तर काय, सुजित खेकडे खात नाही. बघा सुजित त्या ताटात फक्त रसच आहे, मला माहीत नव्हतं सुजित खात नाही खेकडे. तर या तुम्ही पण सर्वांनी जेवायला. आता गाईस खरंच खूप छान झालंय. आज आपण जेवता जेवताच आपला व्लॉग एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. जर तुम्हाला आत्ता व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया, बाय बाय.